हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात सुमारे 500 अधिक वारकरी सहभागी होणार असून या पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगण 4:00 हिंगोलीत रामलीला मैदानावर होणार आहे. संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथून मागील 28 संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे रवाना होतो. हिंगोलीत रामलीला मैदानावर पहिलं रिंगण पार पडणार असून हिंगोलीतच मुक्काम राहणार आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी हिंगोलीकर सज्ज झाले आहेत. या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण हिंगोलीत, दुसरे रिंगण 17 जून रोजी परळी वैजनाथ येथे 4:00, तिसरं रिंगण 18 जून रोजी अंबाजोगाई येथे 4:00, तर चौथं रिंगण 20 जून रोजी 10:00 जवळबण येथे होणार आहे. रामलीला मैदानावर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, चंदू लव्हाळे यांच्या सहकर्मचाऱ्यांनी पाहणी करून त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.